संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा हा किंकर, तेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस। महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव असलेली पंढरपूरची आषाढी यात्रा म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या परमोच्च भक्तीचं प्रतीक असते। पावसाळ्याची चाहूल लागताच सर्वांना वेध लागतात ते आषाढी वारीचे आणि पंढरपूरच्या विठोबा माऊलीच्या दर्शनाचे। जवळपास 800 वर्षांची ही परंपरा आजच्या आधुनिक युगातही चालूच असून सर्वांना एकत्र आणणाऱ्या या वारीत यंदा राज्यातील ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी लक्षवेधी ठरली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ठाकणे यांनी यंदा आपल्या वाढदिवशी संकल्प सोडत ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी काढण्याचा मनोदय व्यक्त केला। मूळतःच ढाकणे यांना अध्यात्माची प्रचंड आवड, संत साहित्य आणि संतांचे विचार प्रत्यक्ष जीवनातही त्यांनी आचरणात आणलेत, त्यामुळे आज राज्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी झटणारे तब्बल 22,000 ग्रामसेवक त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत। ढाकणे यांचा कामाचा झपाटा केवळ ग्रामसेवकांपुरताच नसून ग्रामीण बांधवांच्या उन्नतीसाठीचा आहे। ग्रामसेवकांनी आपले विहित कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून ग्रामीण भागाचा कायापालट करावा हीच मोठी ईश्वरसेवा असल्याचं ते कायम सांगतात। मूलतःच अध्यात्माची प्रचंड आवड असल्यानं त्यांनी सर्व ग्रामसेवकांना महाराष्ट्राचे वैभव असलेल्या आषाढी यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं। ढाकणे साहेबांच्या या अनोख्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो ग्रामसेवक अहमदनगर येथून निघालेल्या या ग्रामसेवक प्रबोधन दिंडीत उत्साहात सहभागी झाले। टाळ मृदुंगाचा गजर, मुखी हरिनाम अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात ग्रामसेवक पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत। वाटही विरळा दिसे मधला, लाखो राऊळाशी टेकविला माथा, देव कुठे माझा शोधू आता, कुणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला, कुणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला। या दरम्यान स्वतः ढाकणे साहेब आणि त्यांचे सहकारी सर्वसामान्य शेतकरी बांधव ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे शासनाच्या विविध ग्रामविकासाच्या योजनांबाबत प्रबोधन करीत आहेत। ग्रामविकास आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी ही ग्रामसेवकांची प्रबोधन दिंडी सर्वसामान्यांच्याही कौतुकाचा विषय ठरली आहे। मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन आणि संतपूजन उत्साहात पार पडत आहे। या प्रबोधनाच्या दिंडीत सहभागी झालेला प्रत्येक ग्रामसेवक शिस्त आणि भक्तीचे दर्शन घडवून इतरांनाही प्रेरित करेल। हे ग्रामसेवक दिंडीने पायी जाणार असून ज्या ज्या ठिकाणी रात्री थांबणार आहे त्या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा, दुपारी ज्या ठिकाणी थांबणार आहे त्या ठिकाणी समाज प्रबोधन सेवा, त्याचबरोबर वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, बेटी बचाव, स्त्री भ्रूण हत्या, महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा, नरेगाचे 11 कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, त्याचबरोबर आध्यात्मिक सेवेचे ग्रामविकासाचे सांगड, अशा प्रकारची विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत देण्याचा अट्टहास या राज्य ग्रामसेवक युनियनच्या प्रबोधुंडीच्या माध्यमातून केला जाणार आहे। यासाठी ढाकणे साहेब कमालीचे दक्ष आहेत। भजन कीर्तन विठ्ठलाचे नामस्मरण यात दंग झालेले ढाकणे साहेब दिंडीतील बारीक सारीक नियोजनावरही लक्ष ठेवून असतात। भागवत गीतेतील कर्मसिद्धांत आपल्या संतांनी आपल्याला साहित्यातून दिला, तोच कर्मसिद्धांत स्वतःच्या जीवनात आचरणात आणण्याचं काम ढाकणे साहेब करीत असतात। त्यांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रबोधन दिंडीचा उपक्रम ग्रामसेवकांनाही नवी ऊर्जा आणि सकारात्मक ताकद देणारा ठरला।
मजल धरमजल करीत निघालेल्या या दिंडीतील प्रत्येक जण या नव्या अनुभवानं इतका आनंदित आहे की दिवसभर पायी चालल्याचे श्रमही कोणाला जाणवत नाही. प्रत्येकाच्या मनात एकच आस आहे, ती म्हणजे साक्षात पांडुरंगाच्या दर्शनाची. राज्य सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या आणि ग्रामविकासाचे खरे दूत असलेल्या ग्रामसेवकांचा हा दिंडी सोहळा सर्वसामान्यांसाठीही तितकाच कौतुकाचा ठरलाय. या ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचं ठिकठिकाणी होणारं स्वागत अभूतपूर्व आहे. ग्रामसेवकांचे नेतृत्व करणारे एकनाथ ठाकणे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा सोहळा प्रत्येकाला एक नवी उमेद देईल. या अनुभवातून नवी दिशा, नवा उत्साह प्राप्त झालेले ग्रामसेवक उभ्या आडव्या महाराष्ट्रात ग्रामविकासाची नवी क्रांती घडवतील असाच विश्वास या ग्रामसेवक प्रबोधन दिंडीकडे पाहिल्यावर मनात येतो. ढाकणे साहेबांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उपक्रम अनेकांसाठी पथदर्शी ठरणारा ठरेल हे निश्चित. एखादा संकल्प करणं आणि तो पूर्ण तन्मयतेनं सिद्धीस नेणं म्हणजे मोठेच आव्हान असते. हे आव्हान यशस्वीपणे पेलणारी माणसंच इतिहास निर्माण करतात, समाजाला दिशा देतात आणि नेतृत्व गुण सिद्ध करतात. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 चे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनीही दिनांक 1 जून 2018 रोजी आपल्या वाढदिवशी असाच एक संकल्प केला. हा संकल्प होता ग्रामसेवकांच्या नगर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचा. पंढरीची वाट पाऊले चालती, पंढरीची वाट पाऊले चालती. संकल्प केल्यावर अवघ्या महिनाभरात सर्व नियोजन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 500 ग्रामसेवकांनी पंढरपूरची पायीवारी करून ग्राम प्रबोधनाचा जागर केला. गावोगावी वृक्ष लागवड करीत बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छता, शौचालयांचा वापर, शासकीय योजनांचा प्रसार, ग्रामस्थांचे अधिकार याबाबत जनजागृती करतानाच टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबा माऊलीचा जयघोष करीत ग्रामसेवकांनी 5 दिवसांचा पायी प्रवास केला. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. अचानक बरसणाऱ्या पावसाचा सामना करीत चिखल झालेली वाट तुडवत प्रत्येकानं या दिंडीत सहभाग नोंदवताना एका वेगळ्याच शक्तीची अनुभूती घेतली. ग्रामसेवकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच सहकार्य करणारे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याच्या ग्रामविकास मंत्री आदरणीय पंकजताई मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, ग्रामविकास विभागाचे माननीय अप्पर सचिव साहेब, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने साहेब, आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार साहेब, अशा अनेक दिग्गजांनी ग्रामसेवकांच्या प्रबोधन दिंडीचं तोंड भरून कौतुक केलं. वारकरी संप्रदायाकडून झालेल्या संस्कारातून ग्रामसेवक संवर्गाच्या हितासाठी अहोरात्र झटणारे एकनाथराव ठाकणे म्हणजेच राज्यातील 22,000 ग्रामसेवकांचे एकमुखी विश्वसनीय नेतृत्व आहे. एखादे काम हाती घेतल्यावर ते तडीस नेईपर्यंत त्यांना चैनच पडत नाही. त्यामुळेच जेव्हा ग्रामसेवकांच्या प्रबोधन दिंडीची संकल्पना पुढे आली तेव्हा त्यांच्यात प्रचंड उत्साह संचारला. नगरमध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिंडीनं प्रस्थान ठेवलं. आज या ठिकाणी प्रबोधन दिंडीचा शुभारंभ होत आहे. त्या दिंडीच्या प्रस्थानासाठी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीनं
जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे जिल्हा ग्रामसेवक युनियनचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामसेवक बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या दिंडीचं प्रस्थान होत आहे. त्यामध्ये प्रबोधन दिंडीच्या अनुषंगानं हा जो उपक्रम ग्रामसेवक युनियनला हातामध्ये घेतलेला आहे, यामध्ये शासनाच्या ज्या काही महत्त्वाकांक्षा अशा स्वरूपाच्या योजना आहेत ज्या समाजाच्या दृष्टीनं अत्यंत उपयोगी अशा प्रकारच्या आहेत, त्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव असेल किंवा वृक्ष संवर्धन असेल किंवा स्वच्छ भारत मिशनसारखा एखादा अत्यंत महत्त्वाकांक्षा असा स्वरूपाचा जो प्रकल्प आहे जो आपण या मार्च एंडला आपण पूर्ण करू शकलो, त्याच पद्धतीनं ग्रामविकासाच्या माध्यमातून ज्या ज्या काही विविध विभागांच्या योजना ज्या आहेत, कल्याणकारी योजना आहेत, या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी या दृष्टिकोनातून काही माहितीपर अशा पद्धतीचे फलक, त्याचप्रमाणे आपला राईट टू सर्व्हिस सेवेचा हक्क हा जो एक नवीन कायदा या शासनानं आल्यानंतर पारित केलेला होता, त्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी माहितीपर फलक जे आहेत ते या दिंडीच्या सोबत असणार आहेत. आणि अशा प्रकारे ही दिंडी मार्गस्थ होत असताना पंढरपूरला पोचेपर्यंत दिंडी मार्गावरती जवळपास 11,000 वृक्षांची लागवड देखील या जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या माध्यमातून होत आहे. अत्यंत चांगल्या प्रकारचा असा स्तुत्य असा हा उपक्रम आहे. पांढरा शुभ्र वेश, डोक्यावर पांढरी टोपी, गळ्यात ग्रामसेवक युनियनच्या नावाचे भगवे उपरणे, हातात टाळ आणि मुखी हरिनाम, अशा मंत्रमुग्ध वातावरणात सर्वांनी एकनाथराव ढाकणे साहेबांच्या नेतृत्वाखाली पंढरीची वाट धरली. नगर सोलापूर महामार्गावरून प्रवास करताना वाटेत येणाऱ्या गावांमध्ये ग्रामसेवकांनी ग्रामविकासाचा जागर केला, ठिकठिकाणी वृक्षारोपण केलं, ग्रामस्थांना यात सहभागी करून घेतलं. पायी प्रवास करीत असले तरी कोणाच्याच चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. पांडुरंगाच्या दर्शनाच्या अनामिक ओढीनं प्रत्येकाला नवी ऊर्जा दिली होती. सकाळी न्याहारी, दुपारचे भोजन आणि विश्रांती, तसंच रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम, अशा दिनक्रमात सर्व जण एकरूप झाले होते. मुक्कामाच्या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ, ग्रामविकास, स्वच्छता असे प्रबोधन करणारे विचार देणारी कीर्तन झाली. मी मुलगी सांगते बापाला, बाबा काव एवढं कठोर झाला तुम्ही, बाबा येऊ द्या मला जन्माला, बाबा बाबा मी जन्माला आले तर सावित्रीबाई फुले होईल, बाबा मी जन्माला आले तर जिजा होईल, बाबा मी जन्माला आले तर अहिल्याबाई होळकर होईल, बाबा मला येऊ द्या जन्माला, बाबा पाहू द्या ही दुनिया मला. ती मुलगी सांगते बाबा असा कोणता गुन्हा केला हो मी, बाबा का पाप करताय हो तुम्ही, माऊलीची माया जगी ठरली आहे थोर, सांगा ना हो द्या तुम्ही झाला का कठोर, झाला का कठोर तुम्ही झाला का कठोर, अंडे खाया फिरते जशी अंडे खाया फिरते जशी सर्पाची मादी, सर्पाची मादी नका ठार मारू मला जन्माच्या आधी. माझ्या नगरीमध्ये संत संमेलन आहे, त्या संतांचं दर्शन घ्यायला चाललोय. संतांचं दर्शन मला घ्यायचंय. बरं म्हटलं ठीक आहे, संतांची दर्शन घेणं चांगलंय, संतांची सेवा करणं चांगलंय, संतांच्या संगतीमध्ये राहणं चांगलंय. कारण की संगत जर माणसाची जर वेगळी असेल तर माणसाचे विचार सुद्धा वेगळे होतात. वेगळी त्याच्यामुळेच म्हणतो वेगळी संगत, चांगली संगत नाही म्हणतो वेगळी संगत. नारद महर्षी आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन करतात की जी काही संघ जो आहे तो संघ नेहमी सत्पुरुषांचा करावा, चांगल्याचा संघ करावा, दुर्जनाचा संघ करू नये. भक्तीचे ज्ञान वार वार नाही वार, हे बाई
पण वाढ नाही वाढ. मी माझं जे चांगले लेकरू आहे, मी लेकरू माझं दोन दिवस बसू कशी आहे, वाढ नाही वाढ, भात वाढ, त्याच्यावरती तूप वाढ आणि चांगलं चांगलं अन्न वाढ जेणेकरून. मिरजगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देताना ग्रामसेवकांनी स्मशानभूमीत वृक्षारोपण केला. ठिकठिकाणी रिंगण सोहळे करून ग्रामसेवकांनी वारकऱ्यांप्रमाणेच भक्तीचा आनंद लुटला. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून या दिंडीतील वारकऱ्यांचे कौतुक केले. दिंडी नगर सोलापूर मार्गावर असताना राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी ग्रामसेवकांच्या दिंडीला आवर्जून भेट दिली. त्यांनीही ग्रामसेवकांचा हा आदर्श उपक्रम पथदर्शी असल्याचं म्हटलं. संघटनेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवकांचा हा पायदिंडी सोहळा आणि अध्यात्माच्या माध्यमातून विकासाचा वेध घेणं, राज्याच्या केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं आणि वेगवेगळ्या विभागातून या योजनेचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आध्यात्मिक मार्ग स्वीकारणं खऱ्या अर्थानं या दिंडी सोहळ्याचं महत्त्वाचं लक्षण आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 11,000 वृक्ष लावण्याची देखील नगर ते पंढरपूरच्या दरम्यान उपक्रम हाती घेतलेला. पण एक आगळी वेगळी दिंडी सोहळा घेऊन जात आहेत. मला निरोप मिळाल्याबरोबर मी सांगितलं की आपल्या या दिंडी सोहळ्याला मी भेट देतोय आणि ही दिंडी सोहळ्याला भेट देत असताना एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून राबवला जातोय. निश्चित स्वरूपामध्ये मी रात्री यूट्यूबवर का कुठे न्यूज हंटला बातमी बघत होतो. पुण्यावरून देखील असाच एक रथ निघालेला आहे, त्याच्यामध्ये देखील सगळ्या योजनांची माहिती दिलेली आहे आणि जिथे जिथे ते माऊलींची दिंडी थांबणार आहे तिथे तिथे त्याचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. परंतु आपण या रस्त्याने मॅक्झिमम जास्तीत जास्त दिंड्या जातात आणि गावं मिळतात त्या ठिकाणी आपण हे प्रबोधन करणार आहे. निश्चित स्वरूपात अतिशय चांगली बाब आहे. आपण जो काही ग्रामसेवकांचा इथे महामेळावा घेण्याचं आयोजित केले, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय ग्रामविकास मंत्री असतील यांच्या समवेत, पंकजाताई आणि फडणवीस साहेबांच्या समवेत आपण तो कार्यक्रम घेणार आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं देखील आपल्या संघटनेबरोबर राहून तुम्ही जे सांगाल ते मी कर्तव्य नीट नक्का अतिशय चांगल्या पद्धतीने मी पार पाडेल एवढा आपल्याला शब्द देतो. मजल दरमजल करीत निघालेल्या या दिंडीत ग्रामसेवकांच्या शिस्तीचंही दर्शन घडलं. ढकाणे साहेब स्वतः अतिशय शिस्तप्रिय असल्यानं आपल्या सहकारी ग्रामसेवकांकडूनही ते तशीच अपेक्षा करतात. त्यामुळेच 5 दिवसांच्या या अनुपम सोहळ्यात कुठेही गोंधळ झाला नाही. सर्व काही आखीव रेखीव नियोजनाप्रमाणे पार पडलं. दिंडीतील प्रत्येकाची ढकाणे साहेबांनी एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणेच काळजी घेतली. हा दिंडी सोहळा वृक्षारोपण करीत प्रबोधन करीत दिनांक 10 जुलै रोजी पंढरपुरात दाखल झाला. दिंडीनं पंढरपूर येथील सद्गुरु संत किसनगिरी बाबा मठात विसावा घेतला. यावेळी राज्यभरातील ग्रामसेवक दिंडीत सहभागी झाले. विसाव्याच्या ठिकाणी भोजनादी उरकल्यावर सर्वांना वेद लागले ते साक्षात पांडुरंगाच्या दर्शनाचे. ढाकणे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी हजारो ग्रामसेवकांनी पंढरपुरात नगर प्रदक्षिणा केली. जस जसे मंदिर जवळ येऊ लागले तस तसे प्रत्येकाच्या अंगात वेगळाच उत्साह संचारला. धावा धावा सकल जन माझी पंढरी आली अशीच भावना प्रत्येकाच्या मनात तयार झाली. संत नामदेव पायरीवर डोके टेकवल्यानंतर सर्वांनी अतिशय शिस्तीत रांगेत उभे राहून साक्षात विठू माऊलीचे दर्शन घेतले. या दर्शनानं प्रत्येकाच्या मनात कृतकृत्य झाल्याची भावना प्रकट झाली. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. दिंडी पंढरपुरात दाखल झाल्यापासून दर्शन होईपर्यंतची सर्व व्यवस्था सोलापूर जिल्हा ग्रामसेवक युनियननं अतिशय चोखपणे पाहिली. पांडुरंगाच्या भेटीला आलेल्या ग्रामसेवकांचे उत्तम आदरातिथ्य करण्यात सोलापूरच्या ग्रामसेवक बांधवांनी कोणतीच कसर सोडली नाही. पंढरपूर मधील अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी यांनी ग्रामसेवकांच्या दिंडीचं सहर्ष स्वागत केलं. या दिंडीच्या समारोपावेळी
राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आवर्जून हजेरी लावली. त्यांनी ग्रामसेवकांशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमाची स्तुती केली. अध्यात्म आणि विकास याची सांगड घालण्याचं आवाहन करीत त्यांनी ग्रामसेवक हा खरा ग्रामविकासाचा कणा असल्याचं सांगितलं. माऊली ज्ञानेश्वराने म्हणलं होतं, अवघाच संसार सुखाचा करील, आनंद भरील तिन्ही लोकी, जाईल गे माये तया पंढरपुरा, भेटेल आपुलिया माहेरा. खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं माहेर आणि आनंदाचा ठेवा म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे. या पांडुरंगाच्या दरबारात आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून पायी दिंडी, वृक्षारोपण, स्वच्छता हा सोहळा आयोजित केला होता, त्याचा आज या ठिकाणी समारोप आहे. आमचे महाराष्ट्राचे ग्रामसेवक संघटनेचे आणि सर्वांचे नेते ढाकणे साहेब आहेत, संघटनेचे राज्य सचिव चुनगुले साहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आज या पायी दिंडीमध्ये पांडुरंगाच्या चरणी येऊन आज आता थांबलेले आहेत. पण हा सोहळा एक खूप महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हणलं होतं की खेड्याकडे चला आणि खेडी स्वयंपूर्ण झाले की देश स्वयंपूर्ण होईल. म्हणून खेड्याकडे जाताना स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं होतं की खेड्याकडे जा पण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जा. आणि असा हा संदेश घेऊन एका बैलगाडीची दोन चाकं म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंच दोघंही बरोबर चालले तर गाव बदलायला वेळ लागत नाही. म्हणून सरपंचांनी पुढाकार घेतला, पंचायतीच्या माध्यमातून ग्रामसेवकांनी पूर्ण पाठबळ दिलं आणि दोघं जर बरोबर चालले तर या देशाचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात, मन तृप्तीत भिजुनी पाही संतांचे मंदिर, मंदिरी उभा विठू करकटावरी, डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी चंद्रभागा. अशाच भावना व्यक्त करीत सर्वांनी पुढील वर्षी पुन्हा या प्रबोधन दिंडीत सहभागी होण्याचा निर्धार करीत पंढरी नगरीचा निरोप घेतला. या दिंडी सोहळ्यात ढाकणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवकांच्या मुक्कामाची, नाश्ता, भोजनाची अतिशय चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. अगदी घरचे कार्य असल्याप्रमाणे प्रत्येक जण दिलेली जबाबदारी पार पाडत होता. या प्रबोधन दिंडीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136, अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक युनियन, सोलापूर जिल्हा ग्रामसेवक युनियन, अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, एकनाथराव ढाकणे मित्रमंडळ अशा अनेकांचे सहकार्य लाभले. ही दिंडी दिनांक 6 जुलै 2018 रोजी दिंडीने नगरमधून प्रस्थान केला असून आज 10 जुलै 2018 रोजी आपल्या पंढरपूर नगरीमध्ये दिंडी दाखल झालेली आहे. दिंडीमध्ये फक्त आणि फक्त ग्रामसेवक संवर्गाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर राज्यातील ग्रामसेवक युनियनचे प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत. दिंडीचा प्रामुख्याने उद्देश एक हा आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचं जनतेशी, समाजाशी आणि विठू माऊलीशी काहीतरी उत्तरदायित्व आहे की आपण सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाजासाठी, जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. हा धागा पकडून आम्ही या दिंडीचं आयोजन केलेलं आहे. दिंडीचं आयोजन करण्यामागचा उद्देश की ग्रामसेवक हा ताणतणावाखाली असतो, समाजामध्ये काम करताना अतिशय तणाव परिस्थितीत आत्महत्याग्रस्त होण्यापर्यंत ग्रामसेवकांच्या घटना घडलेल्या आहेत, त्याच्यातून त्यांची सुटका व्हावी, त्यांचं समुपदेशन व्हावं. त्याचबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असतील, यांच्या जनतेच्या भल्यासाठी, जनतेला आजचे दिन येण्यासाठी अनेक प्रकारच्या सुकर योजना गव्हर्नमेंट राबवतो. त्या योजना थेट जनतेच्या झोपडीपर्यंत, शासनाच्या तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवणं हे ग्रामविकासाचं पहिलं आद्य कर्तव्य ग्रामसेवकांचं आहे. आणि तो धागा पकडून आम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन गाव पातळीवर आज या दिवसामध्ये 11,000 वृक्षांची लागवड, नगर ते आत्ता या देवगड दत्त देवस्थानच्या या दरम्यान 11,000 वृक्ष लागवड केलेली आहे. त्याचबरोबर श्री जन्माचे स्वागत, बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन, त्याचबरोबर नरेगासारख्या योजनांची, 11 कलमी योजनांची माहिती, महाराष्ट्र शासनाचा लोकसेवा हमी कायदा जो आता गव्हर्नमेंटने लागू केलेला आहे, त्याच्या सेवा लोकांना, त्याची जनजागृती, त्याचे फलक, बोर्ड, पॉम्पलेट्स वितरण करण्याचं काम, प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्याचं काम, हा संपूर्ण कार्यक्रम ग्रामसेवकांनी हाती घेऊन त्या ठिकाणी आम्ही प्रस्थान केलेलं आहे. आणि तो गावोगावी आम्ही वृक्ष लागवड करून यशस्वी करण्याचा प्रयत्न आटोकाट केलेला आहे. आणि त्याचबरोबर सायंकाळी ग्रामसेवकांना समुपदेशनाद्वारे चांगल्या प्रकारची आध्यात्मिक सेवा, चांगल्या प्रकारची कीर्तन सेवा देण्याचं कार्यसुद्धा ग्रामसेवक युनियनच्या या प्रबोधन दिंडीनं केलेलं आहे.
ढाकणे साहेबांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ग्रामसेवकांच्या प्रबोधन दिंडीची परंपरा भविष्यातही कायम ठेवत आणखी व्यापक करण्याचा निर्धार सर्व ग्रामसेवकांनी एकमुखाने केला आहे. येणे सोसे मन झाले हाब फरे, येणे सोसे मन झाले हाब फरे, परती माघारे घेत नाही, परती माघारे घेत नाही. बोलावा विठ्ठल बोलावा, विठ्ठल बोलावा, विठ्ठल बोलावा, विठ्ठल बोलावा, विठ्ठल पाहावा, विठ्ठल करावा, विठ्ठल जीव भाव करावा, विठ्ठल जीव भाव.